हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज अपन दुधी हलवा करते, सो लेट स्टार्ट। दुधी हलव्यासाठी लागणारे इन्ग्रीडियंट्स मी तुम्हाला एक एक करून आता दाखवते। हा पाउंड किलो दुधी घेतला होता मी, तो छान जाडसर किचणीने मी किसून घेतलेला आहे। तुम्ही पण जाडसर किचणीनेच किसा। बारीक किचणीने किसल्यावर तो जो हलवा आहे तो एकदम असा लोळा गोळा होतो, त्यामुळे जाड जाडसरच आपल्याला तो किसायचा। मी साखर घेतली आहे जवळजवळ पाव किलो घेतलेली। खवा घेतलेला आहे मी जवळजवळ 200 ग्रॅम। मी खवा घेतलेला आहे। काजू घेतलेले आहेत 25 ते 30 तुकडे। 5 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। वेलची पावडर लागणार आहे आपल्याला 2 ते 3 चमचे। आणि मी इथे 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे, ते छान उकळून घेतलेलं आहे, ते आपल्याला हलव्यासाठी वापरायला लागणार आहे। चला तर मग आपण आपल्या दुधी भोपळ्याच्या हलव्याची रेसिपी करूया। गॅस वरती मी वॉक तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे साजूक तूप टाकणार आहोत। आता जनरली गोड पदार्थ करताना साजूक तुपाचाच वापर करा, जेणेकरून आपले जे पदार्थ असतात ते खूप टेस्टी होतात, आपलं तूप जे आहे ते छान गरम झालेलं आहे आणि त्या तुपाच्या फोडणीवर आपण हा किसलेला जो दुधी आहे तो आपल्याला टाकायचा आहे। छान आपण हा तुपावरती जो किसलेला दुधी आहे तो छान अगदी आपण मिक्स करून घेऊया। एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून आपला जो दुधी आहे आणि जे तूप हे छान अगदी मिळून येईल। एक छान अशी वाफ घेतलेली आहे आपण आणि दुधी छान अगदी आपला तुपामध्ये मिळून आलेला आहे। यामध्ये आता मी हे जे दूध आहे ते ऍड करते। आता या दुधामध्येच आपल्याला हा दुधी जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। जवळजवळ 20 मिनिटं तरी लागतील हे शिजण्यासाठी। त्याच्यावर आपण आता झाकण ठेवायचंय आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवर 5 मिनिटं आणि नंतर 15 मिनिटं स्लो गॅसवर, असं आपल्याला हा दुधी चांगला शिजवून घ्यायचा। आपला जो दुधी आहे तो शिजलाय का आपण आता पाहून घेऊया। वा, छानच झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपण साखर मिक्स करूया। तुम्हाला जेवढं गोड हवंय तेवढं तुम्ही साखर घालू शकता। छान हलवून घेऊया आणि परत आपण हे झाकण लावून शिजवून घेऊया। वा, आपण घातलेलं जे दूध आहे
ते छान पैकी अगदी रिड्यूस झालंय, तुम्ही पाहू शकताय। आणि ह्या स्टेजला आता आपण हा जो मावा आहे तो आपण घालतो। हे काजू आहेत ते पण आता इथे आपण घालतोय। आता मावा आणि काजू आपला छान शिजून द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या हलव्याला एक छान पैकी एक टेस्ट येईल। आपल्या हलव्यामध्ये मी हा थोडासा हिरवा कलर घालते, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही घालायचं का नाही, पण मला घातलेला आवडतो त्यामुळे मी घालतीये, जेणेकरून त्याचा कलर असा छान पैकी येतो। आता मी यामध्ये गॅस बंद करते आणि वेलची घालते। थोडासा ग्रीन कलर घातल्यामुळे हलव्याचा कलर बघा कसा छान वाटतो, कारण मावा दुधामुळे आपल्या हलव्याचा कलर एकदम असा भुरकट होऊन जातो, त्यामुळे थोडासा ग्रीन कलर मी घातलाय। वा, आपला हलवा एकदम रेडी आहे, मी तुम्हाला आता तो सर्व्ह करून दाखवते। आपला दुधी हलवा एकदम रेडी आहे, तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा हलवा तयार करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा। माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।